नमस्कार मित्रांनो, तुमचं माझं चॅनल सोल अँड स्पाईसमध्ये स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कैरीचं आणि भोकराचं लोणचं। आता समर सीजन आलेले आहे, त्याच्यामुळे कैऱ्यासुद्धा मार्केटला भरपूर आल्या आहे आणि लोणचं टाकायची वेळ झाली आहे। तर आज मी तुमच्यासोबत हे एक वेगळं लोणचं शेअर करत आहे। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका, सोबतच शेअरसुद्धा नक्की करा। तर सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो भोकरं घेतले आहे, त्याचबरोबर मी इथे अर्धा किलो कैरी घेतलेली आहे, त्याचे मी असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे। आणि कैरीचं प्रमाण तुम्ही थोडं कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने। मी इथे एक मीडियम साईजचा बाउल घेतला आहे, तो भरून मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक वाटी भरून मीठ, त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी। मी मेथीची पावडर घेतली आहे, तर आपण याच्यात भोकरं टाकणार आहे आणि ते खूप चिकट असतात, त्याच्यामुळे इथे आपण मेथीची पावडरचा वापर करणार आहोत। त्याचबरोबर दोन मोठे चमचे हळद घेतली आहे, दोन मोठे चमचे धने पावडर घेतली आहे, एक मोठा चमचा हिंग घेतला आहे, दोन मोठे चमचे सोप, दोन मोठे चमचे जिरं घेतलं आहे आणि पाऊण वाटी आपण इथे लाल तिखट घेतलेलं आहे। हे कलरसाठी पण आहे आणि थोडं तिखट फ्लेवर येण्यासाठी पण। तर सगळ्यात पहिले मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आधी मी मोहरीची डाळ भाजून घेणार आहे। लो फ्लेमवर आपल्याला भाजायचं आहे, जेणेकरून जर थोडंफार मॉइश्चर त्याच्यात असेल तर ते निघून जाईल। त्याच प्रकारे आपल्याला सगळे जे मसाले आहेत ते असे 30 सेकंड भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्यात काहीही थोडंसंही मॉइश्चर असलं तर ते निघून जाईल। आपल्याला बिलकुलही मॉइश्चर पाहिजे नाही तर आपलं लोणचं लवकर खराब होईल। तर इथे मी सगळे मसाले भाजून घेतलेले आहे। आता मी एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे तेल आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत। तर आता मी हे तेल थंड करून घेतलेलं आहे, एकदमही थंड नाही करायचं आहे, आपलं कोमट असं राहील एवढं तेल आपल्याला थंड करायचं आहे। त्यात मी 7 ते 8 मिरे टाकलेले आहे, जे मी पहिले दाखवायला विसरली होती। तर एका मोठ्या भांड्यात सगळ्यात पहिले मी मोहरीची डाळ घालते आहे, त्यानंतर यात घालायचं आहे मीठ, जे आपण मसाले परतवून घेतले होते आपण सगळे त्यात एक एक करून यात घालणार आहोत, मेथी पावडर, त्याचबरोबर धने पावडर घालते आहे, हळद आणि इथे मी सोप आणि जिरं जे आपण भाजून घेतलं होतं ते असं थोडंसं जाडसर बारीक करून घेतलं आहे आणि ते मी घालते आहे। त्याचबरोबर इथे तिखट घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे। आता जे आपण तेल थंड केलं होतं त्यात मी 1 चमचा सोप घालते आहे, त्याचबरोबर इथे 1 चमचा हिंगसुद्धा घालायचा आहे आणि ते तेल आपण आता या मसाल्यांमध्ये घालूया। तर आपण सगळं तेल या मसाल्यांमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले आणि तेल व्यवस्थित कंबाईन झाले पाहिजे। तर आता मी इथे तुम्हाला सांगते की आपण भोकरं साफ कसे करून घ्यायचे। तर सगळ्यात पहिले एक आपण भोकर घेऊया आणि त्याला असं हलकं ठेचून घ्यायचं आहे आणि एका चमच्याच्या मागच्या बाजूनी आपण त्याच्या आतली बी काढून घ्यायची आहे आणि त्याच्या आतमध्ये असा एक चिकट पदार्थ असतो तोसुद्धा आपण काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे भोकरं साफ करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता, पुन्हा एकदा मी दाखवते, बी आणि आतला जेही चिकट पदार्थ असतो तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे। तर तेल टाकल्यानंतर आपण हा मसाला थंड करून घेतलेला आहे
आणि मी ते सगळे भोकर सुद्धा साफ करून घेतले आहे। तर भोकर साफ केल्या गेला आपण त्याच्यात मसाला भरणार आहोत, नाही तर ते काळे पडायला लागतात, तर ते आपल्याला नको आहे। त्यासाठी जेव्हा आपण सगळे भोकर साफ करून घेऊ, एक एक करून त्याच्यात मसाला भरायचा आहे। तर असं या पद्धतीने उघडून आपण त्याच्या आतमध्ये मसाला भरून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण प्रत्येक याच्यात थोडा थोडा मसाला भरून घ्यायचा आहे। हे लोणचं खायला खूप चविष्ट लागते, तर तुम्ही नक्की एकदा तरी ही रेसिपी ट्राय करून पहा। तर इथे सगळ्या भोकरांमध्ये मी मसाला भरून झालेला आहे आणि जो आपल्याला उरलेला मसाला आहे त्यात आपण कैरीच्या फोडी घालणार आहोत आणि आपण याला चांगलं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला कैरीला व्यवस्थित लागला पाहिजे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळ्या कैऱ्यांना मसाला लावून घेतला आहे आणि इथे मी एक मोठी काचेची बरणी घेतलेली आहे। तर त्यात आता सगळ्यात खाली आपण कैरीच्या फोडी घालूया, थोड्या थोड्या करून आपण घालणार आहोत। त्यानंतर यात भोकरं घालायचे आहे। तर असं मी मिक्स करून घालते आहे। एक लेअर आपण कैरीच्या फोडी टाकल्या, मग भोकरं टाकल्या, तर असंच आपण थोडे थोडे करून ते लेअर बाय लेअर याच्यात टाकू। तर या पद्धतीने आपण सगळं लेअर बाय लेअर याच्यात टाकूया आणि मी आता सगळं कैरी आणि भोकरं घातलेलं आहे। आपण असं याच्यासाठी करणार आहे, जो कैरीचा आंबटपण आहे तोसुद्धा भोकऱ्याला लागेल म्हणून आपण अशी लेअर बनवली आहे। तर आता हे बरणीत घालून आपल्याला 4 दिवस ठेवायचं आहे आणि 4 दिवस आपल्याला याला मधामधात हलवत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता 4 दिवस झालं आहे आणि मी रोज याला 2-3 हलवलेलं आहे व्यवस्थित। आता याच्यात त्याच्या आपण थंड केलेलं तेल होतं, ते तेल घालूया। तर इथे मी पुन्हा तेल चांगलं तापवून घेतलं होतं आणि त्याला थंड करून घेतलेलं आहे आणि ते त्यात आपण घालूया, जेणेकरून हे लोणचं चांगलं वर्षभर टिकते। तर आता मी पूर्ण तेल घालून घेतलं आहे। आता झाकण लावून पुन्हा आपण 2-3 दिवस हे मुरू देऊया आणि मग हे खायला रेडी होऊन जाईल। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा, त्याचबरोबर या व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। त्यासाठी रेड सबस्क्राईब बटन आत्ता प्रेस करा आणि त्याच्या बाजूला एक घंटीचं आयकॉन असेल ते सुद्धा नक्की दाबा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बारमध्ये भेटून जाईल, तिथे जाऊन फॉलो करा। तुम्ही मला या रेसिपीचे फोटोही पाठवू शकतात आणि मला टॅगही करू शकतात। तर ही रेसिपी नक्की घरी बनवून पहा।